बंगला असो वा रस्ता, कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं, गुणवत्तेची हमी देणारं, 100% जर्मन टेक्नॉलॉजी, अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट, वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री, हाय स्पीड बांधकामासाठी M5 क्यूब ते M60 क्यूब पर्यंत रेडी मिक्स कॉन्क्रीट, श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडी मिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड, आंधळी फाटा जुना सातार रोड पलूस, संपर्क रुपेश चव्हाण 99 75 95 79 32 आणि राहुल दळवी 86 00 75 72 58। इस्लामपुरात ऊसतोड महिला मजुरांचा हळदी कुंकू समारंभ। इस्लामपूरमधील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर दुर्गा ग्रुप इस्लामपूर व तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राजारामबापू कारखान्याच्या परिसरामध्ये ऊसतोड करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा रंगला हळदी कुंकू समारंभ। दुर्गा ग्रुप इस्लामपूर यांच्या वतीने रुपाली पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। संक्रांतीच्या वेळी या ऊसतोड करणाऱ्या महिलांना वेळ मिळत नसल्याने त्यांना समाजात हळदी कुंकू करण्याचा मान मिळत नाही याचे औचित्य साधत रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर या परिसरातील ऊसतोड करणाऱ्या महिलांचा हळदी कुंकू समारंभ पार पाडला। यावेळी ऊसतोड करणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती। शीतल विजय भंडकर, मी बीड जिल्ह्यात कुमारी आहे। आम्हाला संक्रांतीसाठी कुंकाला जाण्यासाठी जाण होत नाही म्हणून आम्हाला रुपाली पाटील यांनी बोलवलेले आहे। त्यामुळे श्री जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या रुपाली पाटील, आज आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांचा वाढदिवस, त्याचबरोबर आज रथसप्तमी, या दोन्हीचे औचित्य साधून दुर्गा ग्रुप इस्लामपूरने या कष्टकरी तोडकरी महिलांसाठी भव्य हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले। या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा हेतू असा की आमच्यासारख्या महिलांना हळदी कुंकू कार्यक्रम करत असताना खूप आनंद होतो, पण या घरापासून लांब असतात, यांना मकर संक्रांतीचे हळदी कुंकू करणे, वाण देणे, या सगळ्या गोष्टीपासून या महिला वंचित असतात। ऊन वारा पावसात या महिला भरपूर प्रमाणात कष्ट करत असतात, त्यामुळे आम्ही सर्वांनी या महिलांसाठी हा नवीन उपक्रम राबवलेला आहे। या उपक्रमासाठी आम्हाला आपल्या कारखान्याचे चेअरमन माननीय प्रतीकदादा, व्हाईस चेअरमन विजय बापू, शेती अधिकारी कुलकर्णी साहेब, या सर्वच टीमने आम्हाला सहकार्य केले, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते। त्याचबरोबर तनिष्का ग्रुपचे जाहीर सर यांनीही आम्हाला खूप प्रमाणात मदत केली, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते।